नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023, वार गुरुवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका, असे करून स्वतःची किंमत कमी होते. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितलं, आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 बांधकामात सर्वात कमी अवधी लागल्याने या बांधकामाची गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली. या रस्त्याच्या बांधकामात जगात सर्वात कमी अवधी लागल्याने हा क्षण अविस्मरणीय ठेवण्यासाठी अमरावती बनणाऱ्या नवीन बायपास मार्गावरील चौकात भव्य राजस्तंभ उभारून सर्व 728 कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांची नावे शिलालेखावर कोरण्यात आले. या स्तंभाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 23 नोव्हेंबरला मोठ्या थाटात करण्यात आले. अमरावती अकोला राष्ट्रीय महामार्ग 53 या 75 किलोमीटर काँक्रीटीकरण रस्ता बांधकामाचा अंतिम सोहळा 23 नोव्हेंबरला पूर्णत्वास आला. या रस्त्याच्या बांधकामाला अभियंतासह सर्व कामगारांनी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करून 30 जून 2022 सकाळी सुरू केलेले काम 7 जून 2022 सायंकाळी 5 वाजता संपविले. या कामात तब्बल 105 तास ते 38 मिनिटे सतत परिश्रम घेऊन अंतिम टप्पा साधल्याने राजपथने अखेर गिनीश वर्ल्ड रेकॉर्ड वर नाव कोरले गेले. हीच आठवण कायम स्मरणात राहावे याकरिता अमरावती अकोला बायपास 0 पॉइंट येथे भव्य राज्यस्तंभ उभारून येथे राजपथ गिनीश वर्ल्ड रेकॉर्ड टॉवरचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले. यासोबतच जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीचा गिनीश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लोणी ते मूर्तिजापूर मार्गाचे बिटुमिनस काँक्रीटीकरणाच्या कामात सहभागी झालेल्या अभियंता व कामगारांच्या नामफलकाचे सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीचा गिनीश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लोणी ते मूर्तिजापूर मार्गाचे करण्याच्या कामात सहभागी झालेल्या अभियंता व कामगारांचा गौरव म्हणून त्यांचे नाव राज्यस्तंभच्या शिलालेखावर कोरून त्या नामफलकाचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. या नामफलकाचे विशेष म्हणजे अभियंतांनी साकारलेल्या या नामफलकाच्या डिझाईनमध्ये भारताच्या संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही आणि गणराज्य या संविधानाच्या प्रास्ताविकेतील 10 मूलतत्वाचा आकर्षकरित्या उल्लेख करण्यात आला असून या नामफलकाच्या मधोमध सम्राट अशोकांचे पुत्र महिंदा आणि संघमित्रा यांनी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जगभरात उभारण्यात आलेल्या 20 फूट उंच अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचे निर्माण केले आहे. या नामफलकामुळे व उड्डाणपुलावर काढलेल्या आकर्षक चित्रकरणामुळे चौकाला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. तसेच या नामफलकावर राजपथ
इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या 1728 अभियंता व कामगारांच्या नावाचा उल्लेख असून कंपनीला मिळालेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार कंपनीचे नाव लौकिक करणाऱ्या अभियंता व कामगारांना समर्पित करण्यात आला आहे. या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच कार्यक्रमाला उपस्थित खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मनोगतातून रस्ते बांधकाम विषयी माहिती स्पष्ट करून युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करून काही चौदीत रस्ता बांधकाम पूर्णत्वास नेणाऱ्या राजपथ इन्फ्राक्रॉन प्रकल्प संचालक सह अभियंता आणि सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आधी अमरावती अकोला जात असताना 3 तास लागायचे, मात्र आता याच बांधकामामुळे काहीच वेळात दाखल होत असल्याने वेगळा आनंद मिळत आहे, असे मनोगत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. त्यांनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हे काम करून नाव नोंदवलेलं आहे, असे आदरणीय जगदीश कदम, सौकदम, एनएचआयचे सर्व ऑफिसर्स, त्यांच्या उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनी कळले. यावर्षी आमच्या विभागाने लेखा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा प्रकारे 7 रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. त्यामध्ये विशेष रूपाने राजपथ इन्फ्राकॉन या पुण्यातील कंपनीने अमरावती ते कोरंटीन दरम्यान 75 किलोमीटरपेक्षा जास्त सिंगल लेन रस्त्याच्या कामीकरणाचे काम कुठेही न थांबता पूर्ण केले आहे. 3 जून 2022 रोजी सकाळी 7:47 सुरू झालेले काम 7 जून 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता संपले आणि 101 तास 33 मिनिटे सातत्याने काम करत हा उपक्रम विशेषतः महाराष्ट्रात विदर्भात आणि अमरावती जिल्ह्यात या ठिकाणी झालेला आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या विक्रमाच्या स्फूर्ती आपल्या सगळ्यांना आयुष्यभर आपल्या पुढे पुढच्या पिढीला याची माहिती राहावी म्हणून त्यांनी या ठिकाणी एक सुंदर टावर प्रतिकात्मक उभं केलेला आहे. हा जो उड्डाणपूल आहे, या उड्डाणपुलाला देखील त्यांनी अतिशय सुंदर रीतीने देशाचा अभिमान स्वाभिमान त्यांनी वाढवला. त्या सर्व खेळाडूंचे चित्र आहे, स्वरा कोकिया, लता मंगेशकर यांचं या ठिकाणी चित्र आहे आणि या सगळ्या गोष्टी निश्चितपणे हे पिकनिक स्पॉटच्या रूपाने आपल्या इथे लहान मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना नक्कीच या सगळ्या गोष्टीचा अभिमान आणि माहिती पण प्राप्त होईल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या विक्रमामध्ये कंपनीने प्रत्यक्ष 84.40 किलोमीटर लांबीचं सिंगल लेनचं हे काम कुठेही न थांबता कंटिन्युअसली पूर्ण केलं आहे, म्हणजेच 42.20 किलोमीटर असं हे 2 लेनचं काम आहे. या कामासाठी जवळपास 2000 मेट्रिक टन डांबर लागलं, 80 टिपर्स, 5 बॅस्टर वापरण्यात आले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या 728 कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, परिश्रम केले, त्या सगळ्यांचं विशेषतः नावं याच्यावर पोहोचलेले हा विशेष आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी हा विश्वविक्रम केला, त्यांची नावं या ठिकाणी झालेली आहेत. मी त्या सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. श्री जगदीश कदम आणि त्यांचे सर्व कर्मचारी अविरत कष्ट करणारे शेकडो हात, एनएचआयचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले, राज्य सरकारच्या सर्व सहकाऱ्यांनी, एजन्सीनी सहकार्य केलं आणि त्यातून हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला. याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि मला खूप आनंद आहे की अमरावतीपासून अकोल्यापर्यंत त्या रस्त्याला एक अशा प्रकारचं अनेक अडचणी आल्या, अनेक कॉन्ट्रॅक्टर परमिट झाले, नवीन आले आणि शेवटी हे काम पूर्ण झालं आणि वर्ल्ड रेकॉर्ड झाला, ते शेवट गोड झाला आणि आता हा रस्ता जवळपास आता
मला आता सांगितलं डॉक्टरमध्ये की इथून आता अकोला 55 मिनिटात जात आहे, 50 मिनिटात 50 मिनिटात वसंत म्हणतात की आलो मी या ठिकाणी 3 तासात प्रवास एसटीमध्ये बसून अमरावती ते अकोला केलेला आहे, त्यामधल्या सगळं स्मृती मला अजूनही आठवतात। त्यामुळे आज हा रस्ता पूर्ण झाला आणि आता आज त्याचं उद्घाटन मोठीवाटी आहे आणि मुक्तिदापूरपासून कारंजापर्यंत जवळपास 600 कोटी रुपयाचा सिमेंट कॉम्प्लेक्सचा तोडलेला रोड तसेही पण पोहोचलेला होणार आहे। मला अतिशय आनंद आहे या रस्त्याच्या उद्घाटन होणार आहे। दुसरीकडे अवघड रेकॉर्ड या दोन्ही गोष्टी अमरावतीकर अकोलाकर विदर्भ महाराष्ट्र आणि आपल्या देशात सगळ्यांना अभिमानाचं पुन्हा एकदा हा विश्वविक्रम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा कदरांचा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा एनएसएलच्या अधिकाऱ्यांचा पुन्हा एकदा प्रत्येक अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं म्हणून संपूर्ण धन्यवाद। रिद्धपूर गावात महापुरुषांच्या चित्रास विद्रूप रूप देऊन सोशल मीडियावर प्रसारित केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्यात। याच घटनेच्या निषेधार्थ शिशू प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने गुरुवारी राजकमल चौकातून दुचाकी रॅली काढून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। 20 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर गावात एका समाजकंटकाने महापुरुषाच्या चित्राला विद्रूप करून समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला। विभत्स चित्र तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने रिद्धपूर गावात एकच खळबळ उडाल्याने सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे। अशातच या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान वतीने गुरुवारी अमरावती शहर बंदची हाक दिली होती, मात्र पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अमरावती बंद करण्याचे आंदोलन रद्द करण्याच्या सूचना दिल्याने सर्वांनी संमती देत गुरुवारी दुचाकी रॅली काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। सुरुवातीला राजकमल चौकात घोषणा देत भावना दुखावणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली, तेथून हाती भगवे ध्वज घेत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून आला। शिवप्रतिष्ठानचे निषाद सिंह जोध यांच्या नेतृत्वात ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन सादर करण्यात आले। जय श्रीराम। मी निषाद सिंह जोध श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या मार्फत 23/11/2023 रोजी म्हणजे आज अमरावती शहर बंदचं आवाहन केलं होतं। हे बंद छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान रिद्धपूरमध्ये झाला त्या निषेधार्थ हे बंदचं आवाहन होतं। परंतु 22/11 म्हणजे कालच्या दिवशी सायंकाळी सी पी साहेबांच्या विनंतीला मान देऊन अमरावती शहर बंदचं आवाहन आम्ही रद्द केलं आणि आज राजकमल चौक इथे निषेध करून आणि त्या निषेधाचं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना देण्यात आलं। परंतु अशी घटना वारंवार जर या लोकांकडनं होत असेल तर त्याचा निषेध याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदू समाजातील सर्व हिंदूवादी संघटना याला प्रतिउत्तर देतील। जय श्रीराम। अमरावती शहरात येण्यासाठी महिला बसमध्ये बसली, या दरम्यान त्यांचा मुलगा खासगी रुग्णालयात भरती असल्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी पर्सची पाहणी केली असता पर्समधून 90 ग्रॅमचे सोने आभूषण लंपास असल्याचे लक्षात आले। ती बसमध्ये बसली असताच पर्सची चेन उघडकी असल्याचे लक्षात आले। यावेळी महिलेने तात्काळ राजापेठ पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार दाखल केली, मात्र घटनास्थळ नांदगाव खंडेश्वर असल्याने प्रकरण नांदगाव खंडेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले। स्वतःचा मुलगा अमरावती शहरातील डॉक्टर श्रीकांत देशमुख खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याच्या भेटीला फिर्यादी महिला नांदगाव खंडेश्वर येथून एसटी बसमध्ये बसली,
मात्र याच वेळी आपल्या पर्सची चेन उघडी असल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने कानाडोळा केला. काही तासानंतर फिर्यादी महिला डॉक्टर श्रीकांत देशमुख रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिने पर्सची पाहणी केली. या दरम्यान तिने पर्समध्ये ठेवलेले मंगळसूत्र 30 ग्रॅम मोहनमाळ, 15 ग्रॅम मोठी सोन्याची चैन, 15 ग्रॅम लहान चैन, 7 ग्रॅम कानातले टॉप्स, 4 ग्राम कानातले, 3 ग्राम वेल, 3 ग्राम अंगठी, 3 नग, 9 ग्राम लॉकेट, 1 ग्राम असे एकूण 90 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 450,000 एवज दिसून न आल्याने अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले. महिलेने राजापेठ पोलीस स्टेशन गाठून आपली आपभीती स्पष्ट केली. अशात राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र घटनास्थळ नांदगाव खंडेश्वर येत असल्याने प्रकरण नांदगाव खंडेश्वर पोलिसांना पुढील तपासाकरिता वर्ग करण्यात आले. भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अशातच दुचाकीला धडक न लागता समोरून येणाऱ्या चारचाकी चालकाने आपले वाहन विरुद्ध दिशेने वळून कार थेट खड्ड्यात पडली. कारने दोन पलट्या घेतल्याने कारमधील चालकसह त्याचा मित्र दबला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून दोघेही या भीषण अपघातात बचावले. ही घटना 22 नोव्हेंबरच्या दुपारी 4 वाजताच्या दरम्यान विद्यापीठ मार्डी मार्गावरील इंदला गावानजीक घडली. विद्यापीठ ते मार्डी खुरा हा रस्ता अतिशय चकचकीत आणि सुरळीत असल्याने या मार्गाने अनेक वाहने सुसाट वेगाने जात असतात. मात्र याच सुसाट वेगाने वाहन चालविणे कोणाच्या जीवावर बेतू शकते याचा काही नेम नसतो. असे सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या चारचाकी वाहन चालकाने आपले वाहन दुसऱ्या रस्त्यावर वळवून स्वतःचा जीव धोक्यात टाकल्याची घटना 22 नोव्हेंबरच्या दुपारी घडली. मार्डी रस्त्यावरील इंदला गावात नजीक सामाजिक वनीकरण जवळच्या रस्त्यावर MH 27 BE 0260 क्रमांकाची कार भरधाव वेगाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या खड्ड्यात पलटी झाली. यात कारमधील दोन्ही युवक दबले. मात्र त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. कार चालक मार्डी रस्त्याने जात असताना विद्यापीठ मार्गाने एका मालवाहू चारचाकी वाहन वेगाने येत असता दुचाकीला ओव्हरटेक करीत असताना अचानक दुचाकी समोर आल्याने त्यांना वाचविण्यासाठी कार चालकाने स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपले वाहन विरुद्ध मार्गावर वळवून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खड्ड्यात कोसळली. कारने 3 सुसाट वेगाने 2 पलटी घेऊन खड्ड्यात पडली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या युवकाच्या कानाला गंभीर इजा झाली तर चालकाला किरकोळ मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच रस्त्यावर बघायची मोठी गर्दी निर्माण झाली होती. एकाला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले तर घटनास्थळावरून दुचाकी आणि मालवाहू चारचाकी वाहन पसार झाले होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 अ, गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22-23-24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल, तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, गाव प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा यातील एक दुवा म्हणून पोलीस पाटील यांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र याच पोलीस पाटील यांच्या अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यात आता पोलीस पाटील यांच्या मानधनात 25,000 रुपये वाढ करण्यात यावी ही मागणी करीत 23 नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मागणी पूर्ण झाली नाही तर आगामी हिवाळी अधिवेशन सुरू असताना आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. 25,000 रुपये नूतनीकरण पोलीस पाटलांना प्रवास भत्ता, पोलीस पाटलांना मेडिकल क्लेम, पोलीस पाटलांना मेडिकल क्लेम, पोलीस पाटलांचं मानधन, पोलीस पाटलांचं मानधन, पोलीस पाटलांचं नूतनीकरण. मी प्रफुल्ल गुल्हाने, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कल्याणकारी संघटना. आमच्या अनेक दिवसापासून पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या व इतर समस्या आहेत, त्या आत्तापर्यंत सरकारनं आम्हाला आश्वासनच दिलेलं आहे. अजूनपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत मान्य झालेल्या नाही आहेत. त्यामुळं आज आमच्यावर जिल्हाधिकारी अमरावती येथे साखळी उपोषणाची पाळी आलेली आहे. तरीसुद्धा आता हिवाळी अधिवेशनाच्या पहिले आमची मंत्रालयात बैठक लावून सदर मानधनवाढ सरकारने यावेळी केली नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे एवढं. आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्यापासून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कल्याणकारी संघटनेतर्फे उपोषण चालू होणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम छत्रपती महाराज शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. मी राहुल पाटील सावरकर, पोलीस पाटील संघ, अमरावती जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही जे आमचे गुल्हाने पाटील यांनी जे सांगितलं की शासनाकडे ज्या प्रलंबित मागण्या आहेत पोलीस पाटलांच्या, त्याची पूर्तता करण्यासंदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून ते साखळी उपोषण बेमुदत सुरूच राहणार असून आम्ही उद्या 24 तारखेला पालकमंत्री येत आहेत. पालकमंत्र्यांसोबत जर आमच्या या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय होत असेल तर आम्ही त्याबाबतीत निश्चित विचार करू, आणि जर सकारात्मक निर्णय होत नसेल तर पुढील जबाबदारी आमचे गुल्हाने पाटील यानंतर ते सुरू ठेवतील आणि त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील असं मी या अमरावती जिल्ह्याच्या वतीने व सर्व पोलीस पाटीलच्या वतीने इथे या ठिकाणी जाहीर करतो. आणि येत्या अधिवेशनामध्ये सर्व मागण्यांची पूर्तता व्हावी, आमच्या सामान्य सर्व पोलीस पाटलांना न्याय मिळावा व हक्क मिळावा या ठिकाणी अशी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि आमची शासनाने जबाबदारी समजून, शासनाचा एक घटक समजून, कान नाक डोळा समजून आमची मागणी पूर्ण करावी ही या ठिकाणी अपेक्षा करतो. हारे का सहारा, बाबा श्याम हमारा या घोषणेने अमरावती गुरुवारी दुमदुमली. खाटूवाले श्याम बाबांचा जन्मोत्सव गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विलासनगर येथून लगदातार परिवाराच्या वतीने भव्य निशाण पदयात्रा काढण्यात आली. डीजे बँजोच्या आनंदात शेकडो भाविकांनी आपला आनंद साजरा केला. अनेकांच्या हातात असलेल्या निशाण सतीधाम मंदिरात चढवून खाटू श्याम बाबांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. राजस्थान राज्यातील शिखर जिल्ह्यात भव्य मंदिर असलेल्या श्याम खाटू बाबांचा गुरुवारी जन्मोत्सव असल्याने त्यांच्या लाखो भाविकांनी मोठ्या जल्लोषात खाटू बाबा जन्मोत्सव साजरा केला. येथील मंदिरात जाण्यासाठी लाखो भाविक 17 किलोमीटर पर्यंत पायी चालत बाबांचे मंदिर गाठून पूजा अर्चना करीत असतात. अमरावती शहरातील विलासनगरातील हनुमान मंदिर परिसरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. येथील लगदातार परिवाराच्या वतीने 300 ते 400 खाटूबाबा प्रेमींनी पदयात्रेत सहभाग घेतला. पदयात्रेमध्ये डीजे बँजोच्या निनादात अनेकांनी आपला आनंद व्यक्त केला. बाबांची आरतीसह जयघोष यावेळी करण्यात आला.
हैं, लेकिन कुछ उन्होंने बाबा के लाडले हो जाते हैं, लाडले रखते हैं। विलासनगर चौधरी चौक जयस्तंभ चौक मार्गे सतीधाम मंदिर दाखल होऊन येथे भाविकांनी आपल्या हातातील निशान मंदिराला चढविण्यात आला। पदयात्रेदरम्यान अनेकांनी हारे का सहारा बाबा श्याम हमारा च्या घोषणा देण्यात आल्या। पावन एकादशी की सभी श्याम भक्तों को बहुत बहुत शुभकामनाएं। और श्याम बाबा के जन्मोत्सव के निमित्त 25 नवंबर को शनिवार के दिन को नवेदम रिसोर्ट के अंदर श्याम बाबा का भव्य जन्मोत्सव के लिए भजन संध्या का आयोजन किया गया है। मैं सभी श्याम प्रेमियों से, अमरावती से, विदर्भ के जो भी श्याम प्रेमी है, सभी से आह्वान करता हूँ कि ज्यादा से ज्यादा श्याम प्रेमी आए और कार्यक्रम को सफल बनाए और रस पान ले, भजनों का रस पान ले। रश्मि शर्मा अपना भारत की बहुत बढ़िया गायिका है, वो यहाँ आ रही है, सबका बाबा का गुणगान करने आ रही है। सभी श्याम प्रेमियों से निवेदन है कि सभी जने 25 तारीख को आए, इससे एक बार सभी श्याम प्रेमियों को बाबा के जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। धन्यवाद। जाता जाता पुनः एकदा ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता। यामध्ये जी टी पेल 73 फास्ट वेद 256 सिटी केबल चॅनल 92 आहे। जर आपल्या टी व्हीवर
सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.